नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर यूट्यूब चॅनल मध्ये। एक खूपच महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो तुमच्यासाठी, ठीक आहे। जसं राज्यस्तरीय जिल्हास्तरीय योजना आहे की शेतकऱ्यांना दुधाळ गायी आणि म्हशींचे वाटप करण्यासाठीची ही योजना आहे मित्रांनो, त्याचे जे अर्ज आहे ते सुरू झालेले आहे। बऱ्याच दिवसापूर्वी म्हणजे 5-7-8 दिवसापूर्वी ते सुरू झालेले आहे, ठीक आहे। तर त्याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की दुधाळ गायी ज्या आहेत किंवा ज्या म्हशी आहेत त्यासाठी अर्ज करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतात, कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या असतात, त्यासाठी अनुदान किती आहे आणि सर्व कागदपत्रे वगैरे त्यासाठी काय लागणार आहेत, तर याची सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ठीक आहे। तर बघा, योजनेचा जो तपशील आहे तो काय आहे, दुधाळ गायी म्हशीचे वाटप करणे। तर योजनेचे नाव बघा, दोन दुधाळ गायी म्हशीचे वाटप करणे, ठीक आहे। त्यामध्ये बघा, संकरित गाय, याच्यात जर्सी, त्यानंतर म्हैस, मुरा, जाफराबादी, त्यानंतर देशी गाय जी असणार आहे ती गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर, देवनी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी अशा ह्या गायी आणि म्हशी यामध्ये असणार आहेत, ठीक आहे। आता टीप काय दिलेली ती बघूया आपण। सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई, मुंबई उपनगरे तसेच दुग्धोत्पादनामध्ये स्वयंपूर्ण असलेले पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर व अहमदनगर या जिल्ह्यांतर्गत राबवली जाणार नाही। म्हणजे ते हे जेवढे जिल्हे यामध्ये दिलेले आहे, ठीक आहे, या जिल्ह्यामध्ये ती राबवली जाणार नाही। कारण त्यांचं असं म्हणणं आहे की या जिल्ह्यांमध्ये ऑलरेडी जे शेतकरी वगैरे आहेत ते स्वयंपूर्ण आहेत, ठीक आहे। तर त्यासाठी या जिल्ह्यांमध्ये ही योजना जी आहे मित्रांनो ती राबवली जाणार नाही, ठीक आहे। तर आता बघूया लाभार्थीचे निवडीचे जे निकष आहेत ते काय असणार आहे। महिला बचत गट अनुक्रमांक 2 ते 3 मधील 2 नंबर बघा काय आहे, अल्प भूधारक 1 हेक्टर ते 2 हेक्टर पर्यंतचे भूधारक, त्यानंतर सुशिक्षित बेरोजगार, रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले, ठीक आहे। आता खाली बघा, संकरित गायीसाठी अमाऊंट म्हणजे पैसे किती असणार आहे, अनुदान किती असणार आहे। बघा, संकरित गायी म्हशीचा गट प्रति गाय म्हैस रुपये 40,000 प्रमाणे, म्हणजे दोन जनावरांसाठी 80,000 रुपये आपल्याला मिळणार आहे। जनावरांचा गोठा असणार आहे त्यासाठी 0 रुपये, स्वयंचलित चारा काटाई यंत्र 0 रुपये, खाद्य साठवण्यासाठी शेड 0 रुपये आणि 5.75% अधिक 10.3% सेवा कर असल्याने दराने 3 वर्षाचा विमा म्हणजे 5,061 रुपये विम्यासाठी मिळणार आहे। एकूण प्रकल्प किंमत जी असणार आहे ती आहे 85,061 रुपये, ठीक आहे। तर हे काय झालं मित्रांनो, एका गटाची प्रकल्प किंमत झालेली आहे, ठीक आहे। तर आता बघूया पुढे काय आहे, एकूण गटाच्या किमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालील प्रमाणे। आता बघा, शासकीय अनुदान अनुसूचित जाती 75% म्हणजेच 63,796 रुपये, स्वहिस्सा असणार आहे 25% म्हणजे 21,265 रुपये, ठीक आहे। शासकीय अनुदान सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50% असणार आहे म्हणजे 42,531 रुपये, ठीक आहे। त्यामध्ये स्वहिस्सा असणार आहे 42,531 रुपये, ठीक आहे। तर अशा पद्धतीने हे जनावर जे आहे ते मिळणार आहे, यांच्यासाठी जे अनुदान आहे ते मिळणार आहे। तर त्यासाठी आता कागदपत्र आपल्याला काय काय जोडायचे आहेत बघा, फोटो ओळखपत्राची सत्यप्रत म्हणजे ते अनिवार्य आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला रेड स्टार दिसतोय ते कागदपत्र अनिवार्य असणार आहे। त्यानंतर सातबारा आहे, 8 अ उतारा आहे, ठीक आहे। अपत्य दाखला अनिवार्य, जे की स्वघोषणा पत्र असतं। त्यानंतर आधार कार्ड अनिवार्य आहे। 7-12 मध्ये लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमतीपत्र अथवा दुसऱ्यांची जमीन भाडेतत्वावर करारनामा असल्यास अनिवार्य, ठीक आहे। त्यानंतर बघा, अनुसूचित जाती जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत असल्यास अनिवार्य। त्यानंतर बघा, रहिवासी प्रमाणपत्र आहे, ठीक आहे, असलं तर ते अनिवार्य असणार आहे। दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक सत्यप्रत, रेशन कार्ड, कुटुंब प्रमाणपत्र, एकाच कुटुंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल असल्यास अनिवार्य, दिव्यांग असल्यास त्याचा दाखला, ठीक आहे। बचत गट जर असेल त्यासाठी सदस्य असल्याचे त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत, त्यानंतर वय, जन्मतारखेचा पुरावा, सत्यप्रत, शैक्षणिक पात्रतेचा दाखला, रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव, नोंदणी कार्डची सत्यप्रत, प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत। मित्रांनो, तुम्हाला या सर्वच कागदपत्रांची गरज नाही। जे 7 महत्त्वाचे कागदपत्र दिलेले आहे, ठीक आहे, हे कागदपत्र तुम्ही देऊ शकता। जनरली आपल्याकडे रहिवासी प्रमाणपत्र असतं तेही आपल्याला देता येईल, ठीक आहे। त्यानंतरची जी प्रोसेस असणार आहे मित्रांनो, त्यानंतरची प्रोसेस तुम्हाला
या ठिकाणी अर्ज करायचा आहे, ऑनलाईन अर्ज असणार आहे, ठीक आहे, योजनेसाठीचा अर्ज करायचा आहे, त्यानंतर प्रणालीद्वारे पात्र लाभार्थी यादी या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल, या ठिकाणी ती यादी तुम्ही बघू शकता, ठीक आहे. त्यानंतर प्राथमिक जी निवड असणार आहे ती निवड होणार आहे, कागदपत्र नंतर अपलोड करायची आहे तुम्हाला. लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव आल्यानंतर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत, त्यानंतर कागदपत्र अपलोड करायचे आहेत. कागदपत्र अपलोड केल्यानंतर मग पुढील गोष्ट होणार आहे जी की अंतिम निवड. अंतिम निवड झाल्यानंतर या वेबसाईटवरती तुम्हाला तुमचं नाव बघता येईल, ठीक आहे. आता बघा, यासाठी अर्जदार नोंदणी आहे, योजनेसाठी अर्ज करा आहे, केलेले अर्ज आहे, ठीक आहे, आणि जी अंतिम निवड होणार आहे त्याची यादी नंतर ते प्रसिद्ध करणार आहे. तर तुम्हाला सुरुवातीलाच काय करायचं आहे, आता हे डॉक्युमेंट जमा करायचे आणि त्यासाठी अर्ज करायचा आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अर्ज कसा करायचा किंवा नोंदणी कशी करायची, ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर अधिक माहिती याविषयी पाहिजे असेल, ही जी वेबसाईट आहे त्याची जी लिंक आहे मित्रांनो, ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणून तुम्ही ती लिंक ओपन करून सविस्तर माहिती अजून बघू शकता, ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो.